शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकांना तांबेरा, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, पानांवरील ठिपके, मुळकोज, डावणी माइल्ड्यू, भुरी, फांदीमर हे रोग कंट्रोल करण्यासाठी कितीतरी बुरशीनाशकांची फवारणी करत असतो, तरीसुद्धा त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत. म्हणून आज आपण ब्रँडेड कंपन्यांच्या बुरशीनाशकांबद्दल बघणार आहोत, ज्यांचे रिझल्ट 100% आहेत. शिवाय ते कोणत्या कोणत्या पिकात चालतात, त्याचं टेक्निकल नाव काय आहे, ते कोणते कोणते फंगल कंट्रोल करू शकतात, त्याचा रिकमेंडेड डोस किती आहे, प्राईस किती आहे, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करू. मित्रांनो, ब्लू कॉपर या बुरशीनाशकाचे टेक्निकल नाव कॉपर ऑक्सिक्लोराईड हे आहे. हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे द्राक्षे, डाळी, मिरची, भाजीपाला, आंबा, केळी, टोमॅटो या पिकावरील लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, तसेच साधा करपा, पानांवरील ठिपके यावर प्रभावी उपाय आहे. हे जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी जर जमिनीतून दिलं तर मुळकोज व्हायचा काही संबंध येत नाही. आपण बघतो की मिरची, कोबी याला मुळकोजेचा प्रादुर्भाव जास्त होतो. अशा ठिकाणी जर आपण ब्लू कॉपर दिलं तर तिथं मुळकोज व्हायचा काही संबंध येत नाही. हे अल्टरनार्निया सोलानी व फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या बुरशीवर प्रभावी उपाय काम करतं. याचं प्रमाण 2 ग्रॅम लिटर असं आहे. हे धानुकाचे धनुकॉप, टाटाचे बिलटॉक्स, इफकोचे गोजारू, सल्फर मिक्सचे टॉप गन, ब्लू डायमंड ही उत्पादने आपल्याला बाजारात बघायला मिळतात, ज्याचं टेक्निकल नाव आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड. रोको या बुरशीनाशकाचं नाव थायोफॅनेट मिथाईल 70% WP हे आहे. हे याचं टेक्निकल नाव आहे. हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते. हे एक आंतरप्रवाही असल्यामुळे पानांद्वारे व मुळांद्वारे शोषले जाते व आपले कार्य सुरू करते. रोकोची पहिल्या टप्प्यात आळवणी केली की मुळकोज यांसारख्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय होतो. हे करपा, फांदीमर, मुळकोज, फळकोज, पानांवरील ठिपके, खवड्या या रोगावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे काम करते. याचे प्रमाण 1 ग्रॅम लिटर असे आहे. हे बायोस्टॅड कंपनीचे उत्पादन आहे. बायर कंपनीचं ॲलिएट, यामध्ये फॉसेटेल AL 80% WP हा मॉलिक्युल असतो. हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. हे बुरशीवर सरळ कार्य न करता झाडांच्या पेशींवर कार्य करते, ज्यामुळे झाडांच्या पेशी स्वतः अशा रसायनांची निर्मिती करू लागतात की ज्याची प्रत्येक पेशीभोवती अशी भिंत तयार होते की ज्यामुळे बुरशीस आळा बसतो, ज्यामुळे वेलींची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था सक्षम होते. हे मुळांपासून शेंड्याकडे व शेंड्याकडून मुळांकडे असे दुहेरी संचार करते. हे फवारणीमध्ये घेतल्यावर अंतर्गत प्रकाराचे असल्यामुळे पानांद्वारे आतमध्ये प्रवेश करते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बुरशीचा नायनाट करते व बाहेरून आतमध्ये बुरशीस प्रवेश करू देत नाही. आळवणीमध्ये घेतल्यावर हे लगेच मुळावाटे आतमध्ये शोषले जाते व जलद संचार व अभिसरण सुरू करते. हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे काम करते. हे कोणत्याही पिकाच्या रोपाच्या रुजण्याच्या अवस्थेस दिल्यास मुळकूस यांसारखे रोग येत नाहीत. बायर कंपनीचं नॅटिओ फंगिसाइड, याच्यामध्ये टेबुकोनाझोल 50% प्लस ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन 25% WG हे दोन मॉलिक्युल असतात. हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. हे सर्व पिकांवर फवारण्यासाठी चालते. हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, अँथ्राकोज करपा, भुरी, येलो रस्ट, पिकावरील पिवळापणा यांवर प्रभावी कार्य करते. हे संरक्षणात्मक व निर्मूलात्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते. याच्यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते. लक्षात ठेवा, टेबुकोनाझोल हा घटक रससाठी म्हणजेच तांबेऱ्यासाठी चांगलं काम करतो, त्यामुळे हे उत्पादन आपण तांबेऱ्यासाठी वापरू शकतो. इंडोफिल M45, यामध्ये मॅनकोजेब 75% WP हा मॉलिक्युल आहे. हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे, म्हणजे हे कॉन्टॅक्ट काम करतं. याचा उपयोग रोगप्रतिकारक म्हणून केला असता बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण करता येते. यामध्ये 20% मॅग्नीज व 2.5% जस्त आहे. हे पिकांना अन्नद्रव्याचा पण पुरवठा करतं. हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक म्हणून वापरले जाते. आंतरप्रवाही बुरशीनाशकाबरोबर वापरण्यास योग्य असे बुरशीनाशक आहे. रोगांवर 6 प्रकारे वेगवेगळ्या कार्य करते. तसेच एका हंगामात परत परत वापरू शकतो. याचे प्रमाण
2.5 ग्रॅम पर लिटरला आहे। हे कोणत्याही कीटकनाशक, टॉनिक, खत याबरोबर फवारणीमध्ये घेतले तरी चालते। हे इंडोफिल या कंपनीचे उत्पादन आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओत ब्ल्यू कॉपर, रोको, नॅटिओ, ॲलायट, M45 या 5 बुरशीनाशकांची माहिती बघितली। तसेच आपण पुढच्या पार्टमध्ये साप, फंगिसाइड, अँट्राकॉल, कासुबी, इंडेक्स, कोसाइड ह्या बुरशीनाशकांची माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।